अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। हिंगन घाट की दिवंगत टीचर को तुर्बे में श्रद्धांजलि, सैकड़ों लोगों ने प्रतिमा पर चढ़ाए फूल। हिंगन घाट की शिक्षिका के साथ हुए मानवीय अनाचार और दुखद मौत पर निषेध और संवेदना व्यक्त करते हुए बुधवार को नागरिकों ने तुर्बे नाका पर श्रद्धांजलि अर्पित की। सैकड़ों लोगों ने यहां शिक्षिका की प्रतिमा पर फूल चढ़ाया और मोमबत्तियां जलाकर दिवंगत आत्मा की शांति के लिए प्रार्थना की। श्रद्धांजलि कार्यक्रम का आयोजन सामाजिक न्याय संस्था के द्वारा किया गया था। संस्था के पदाधिकारी प्रदीप वाघमारे ने कहा कि ऐसी घटनाएं सामाजिक विद्रूपता फैलाती हैं जिन पर अंकुश लगना चाहिए। कैंडल मार्चचा संदर्भ असा है, गेल्या 3 फेब्रुवारी 2020 हिंगन घाट या गावी प्राध्यापिका अंकिता पिडसू ह्या आमच्या तरुण महिलेवरती त्या हिंगन घाट गावामधला जो नराधम आहे त्यांनी एकतर्फी प्रेमातून त्या प्राध्यापिकेवरती पेट्रोल टाकून तिला भर रस्त्यामध्ये पेटवून दिलं आणि त्या प्राध्यापिका अंकिता यांचं 10 फेब्रुवारीला उपचारा दरम्यान त्याचं निधन झालं आणि म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही हा कॅन्डल मार्च काढलेला आहे आणि त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये एवढं घृण कृत्य होतं ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ह्या लाजिरवाणी गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही हा कॅन्डल मार्च काढलेला आहे। नागरिकांना आणि इथल्या महिला भगिनींना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलींच्या संरक्षणासाठी आपल्या मुलींना खंबीर बनवा, त्यांना कराड्याचं प्रशिक्षण द्या, त्यांना लढाईचं प्रशिक्षण द्या आणि त्यांचं स्वर संरक्षण त्या कशा करू शकतील याचं मी त्यांना आवाहन करेन। आणि त्याचबरोबर या समाजातील पुरुषांना मी आवाहन करेन की जशी आमची घरातली भगिनी आहे, जशी आमची माता आहे, तशाच आमच्या समाजातल्या प्रत्येक स्त्रिया ह्या आपल्या भगिनी आहेत, आपल्या माता आहेत आणि आपण त्यांच्याकडे त्याच दृष्टीनं बघितलं पाहिजे। किंबहुना समाजातील प्रत्येक स्त्रीचं संरक्षण करणं आपलं काम आहे आणि म्हणून प्रत्येक स्त्रीचं पुरुषाने संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांना आपण संरक्षण दिलं पाहिजे असं मी त्यांना आवाहन करीन। आणि अशा घटना इथून पुढे घडू नयेत म्हणून जे काही आमच्याकडनं लोकांना समजवता येईल त्यांच्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश टाकता येईल हे आम्ही इथून पुढे करण्याचं काम करणार आहोत। बता दें कि यहां तमाम नागरिकों ने घटना पर दुख जताया और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की और दिवंगत शिक्षिका के प्रति अपने श्रद्धा सुमन समर्पित किए। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।